उई मामा भूक लागली रे, चल ना काहीतरी खाऊ। भूक लागली? हाँ। पर ठीक आहे, काय खायचं? पिझ्झा खाऊत। अरे 1000 रुपयाला? बरं ठीक आहे, बर्गर खाऊत। 2000 रुपयाला? सँडविच खाऊत। मग 3000 रुपयाला? बरं आईस्क्रीम तरी निदान। 500 रुपयाला? पाणी तरी 5 निदान। अरे पाण्याची बॉटल पण 100 रुपयाला? मानलीस तरी कशाला, चल। अरे मामा मला किती दिवस झाले सुट्ट्या लागल्या, चल ना फिरायला जाऊ। ठीक आहे चल की मग। कुठे जायचं? चल कात्रजला प्राणी संग्रहालयात। काय रे तुला त्या प्राणी संग्रहालयामध्ये इंटरेस्ट रे? तिथे फक्त उंदरं सापच येतं, उंदरं सापच बघायचे ते इथं पण आहेत की। मग कुठे जायचं? वॉटर पार्कला जाऊ। काय रे तुला वॉटर पार्क आवडते? पाणीच बघायसाठी इथे इंद्र नाही की। तू असाच करतोस रे, तू असाच करतोस। आई बारक्या ते लय लांब आहे रे, कंटाळा पण येतोय मला। जाऊ दे बसते मी इथं एकटी बोर होत, जा सापन उंदर बघायला। बरं ठीक आहे चल। जायचं? हा चल। हा चल। अरे मामा मला किती दिवस झाले सुट्ट्या लागल्या, चल ना फिरायला जाऊ। ठीक आहे चल की मग। कुठे जायचं? चल कात्रजला प्राणी संग्रहालयात। काय रे तुला त्या प्राणी संग्रहालयामध्ये इंटरेस्ट रे? तिथे फक्त उंदरं सापच येतं, उंदरं सापच बघायचे ते इथं पण आहेत की। मग कुठे जायचं? वॉटर पार्कला जाऊ। काय रे तुला वॉटर पार्क आवडते? पाणीच बघायसाठी इथे इंद्र नाही की। तू असाच करतोस रे, तू असाच करतोस। आई बारक्या ते लय लांब आहे रे, कंटाळा पण येतोय मला। जाऊ दे बसते मी इथं एकटी बोर होत, जा सापन उंदरं बघायला। बरं ठीक आहे चल। जायचं? हा चल। हा चल। ओए बारक्या, अरे हे काय मार्कशीट आहे? ते तर मला पण माहिती। अरे नापास झालीस ना सगळ्या विषयात? माहिती आहे। प्रत्येक विषयात भोपळा पडलाय तुला, भोपळा। ते पण माहिती आहे। लाज नाही वाटत? अजिबात नाही वाटत। माहिती आहे का तू मला कधी काजू आणून दिलेस, कधी बदाम आणून दिलेस, कधी अंजीर आणून दिलेस, मग कशी काय अपेक्षा ठेवू शकतोस की मी पासच होई म्हणून? बरं ठीक आहे, मी तुझ्या काजू बदाम आणि अंजीरची व्यवस्था करतो। हा पण जरा लवकर कर, अभ्यास जी करायचाय। ओय बारक्या, काय करायला? टाइमपास करायले। टाइमपास? तुला काय अभ्यास बिव्यास नाही का? तुझे काय पत्ते गेलेत का रे? काय झालं? सुट्ट्यांमध्ये अभ्यास कोण करते? मी करायचो। तू सुट्ट्यांमध्ये अभ्यास करायचोस? हा मी करायचो। मन लावून करायचोस? हा मन लावून करायचो। तरी पण तुला दहावी नाही निघली। सुट्ट्यांमध्ये अभ्यास करणार हट। ओए मामा मला किटकॅट खाऊ वाटायली रे, प्लीज आणा। अरे वा मला कंटाळा आलाय। ए मामा आणणार रे। तुला नाही म्हणलं ना? अरे अण्णा तुला नाही म्हणलं कळतं का? ए मामा प्लीज 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 आण। बरं ठीक आहे आणतो जाऊन। ओ काका एक किटकॅट देऊ। किटकॅट नाही। ओ काका एक किटकॅट द्या। किटकॅट संपली हो। ओ काका एक किटकॅट देऊ। किटकॅट नाही हो। ओ काका एक किटकॅट देऊ। किटकॅट नाही। ओ काका एक किटकॅट द्या। किटकॅट नाही। बारक्या अख्खे दुकान फिरलो पण किटकॅट कुठं भेटली नाही। मला माहिती होतं तुझ्यासारख्या पण होत्याला किटकॅट चॉकलेट भेटणारच नाही म्हणून, म्हणून मी माझा आधीच जुगाड करून ठेवला होता। काय सांगू माय, मी याला निसता पिनेवरच आहे, मुडदा बशविला माय। भैया काय बसलाय कॅम्प्युटर मध्ये त्याच काहीतरी काम करत? अगं लय आठवण काढतय तुझी। हे बघ आता तुला बोलायचं म्हणायला। ओ नो हे
हॅलो मावशी, कशी आहे? अच्छा चांगलीस. हे बघ, आई काय म्हणते ती बघ. ले मोबाईल बघू नको, डोळे जाते. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? ले मोबाईल बघू नको, डोळे जाते. अजून पण इथंच आहेस का? अरे ले मोबाईल बघू नको, डोळे जाते. तुझे काय खरंच पत्ते गेलेत का रे? काय झालं? लय कुठे, एक तर मोबाईल बघायले. बात सही आहे. चॉकलेट कुठे गेली? बारक्या, तू चॉकलेट घेतली का? नाही, मी नाही घेतली. अरे मग कोणी घेतली? मला काय माहिती. आपण तुझ्याशिवाय इथं कोणीच नाही ना. अरे मामा, मी खरंच नाही घेतली. बारक्या, घेतली असेल तर सांग, वाटलं तर मी तुला पैसे देतो, पण ती चॉकलेट वापस कर. अरे मामा, मी खरंच सांगते, मी नाही घेतली. अरे मग कोणी घेतली? तुझ्याशिवाय इथं कोणीच नाही. मग काय ऑटोमॅटिक गायब झाली का? काय मामा, तुला असं खरंच वाटते मी माझ्या प्रिय मामाच्या प्रिय होणाऱ्या बायकोची चॉकलेट खाईन म्हणून? मी खाईन म्हणून? विश्वासच नाही राव, अजिबातच विश्वास नाही. ठीक आहे, ओके राहू दे. विश्वासच नाही, कसलाच विश्वास नाही. त्या दिवशी मी नेहमीप्रमाणे कामावून घरी आलो. घरी कोणीही नव्हतं. त्यानंतर मी आतमध्ये चेंज करायला गेलो. जेव्हा चेंज करून बाहेर आलो, बघतो तर काय, तरी तर नव्हते ना. हा नव्हते. मग अचानकच काय आली? मी कुठून आहे, कशी पण जाऊ शकते आणि येऊ शकते. काय मूर्खासारखं बडबडायला बारक्या आहे? बारक्या कोण आहे? तू आणि कोण? मी बारक्या नाही. मग कोण आहे तू? मी मंजिरी आहे. अरे काय भूतान पचायला विचारलं काय तुला? तुम्हाला भूत म्हणालास? भूत आहे? तुम्हाला परत भूत म्हणाल? तू काय दिवसभर मोबाईलच्या बाहेर निघू नको? अरे थोडं घरकाम करावं, थोडा अभ्यास करावा. अच्छा. अरे बापाचे नाही निधन, मामाचं नाव तरी जपून ठेव. विंडो फुटली. ओए मामा. काय? मला 5 रुपये दे ना. का? लॅमिनेशन करायचे. कशाला? खाला. हे काय? तूच म्हणलास ना तुझ्या नावाला जप म्हणून. आता ह्याला मस्त पैकी लॅमिनेशन करायचं आणि कुठेतरी जपून ठेवते. तू दिवसभर पबजीच खेळ. अच्छा. जर घरकामात मदत करावी. आख घरकाम मीच केलेले. मग थोडा 6वीचा अभ्यास करावा. तुझ्या ना खरंच पत्ते गेलेले आहेत मामा. 6वीचा अभ्यास आता केला तर मग 6वीत काय करू? बात सही आहे. तुला ना त्या बापाकडे सोडतो, थांब. तू फक्त बोलून दाखवतोस रे मामा, करत तर काहीच नाही. उई मामा, पेन्सिल म्हण ना. पेन्सिल? तुझं लग्न कॅन्सिल. आजकाल तुझ्या सगळ्याच मित्रांची लग्न होईल. होऊ दे की मग. तुला ते बंड्या माहिती का? कोणता बंड्या? अरे लोखंड्याचा. हा त्याचं काय? त्याचं पण लग्न झालं. हा माहिती मला. आणि त्या गोट्याचं पण लग्न झालं. अरे हो माहिती मला. आणि ती पक्या, पक्या तर तुझ्यापेक्षा किती लहान आहे, त्याचं पण लग्न झालं. अरे बाबा होऊ दे ना, पण तू मला कशाला सांगायलास? चिडायला लागलास मग. मी कुठे चिडायला लागलो? हाय का आता ही चिडेना गेलास का? नाही अजिबात चिडे नाही मी. अरे मामा तू चिडायलास रे. तुला सांगितलं ना मी चिडे नाही म्हणून. बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, तू खरंच चिडेनास ना? अजिबात चिडे नाही मी.